सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आमचे 48 शहीद झालेले आहेत आमचे बांधव. लाज वाटते काय या लोकांना जर का आपल्या विरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया करताय. ठीक आहे ना. आणि चला आम्हाला तुम्ही बदली देताय तर तुम्ही बदली देताना एक शासनाचा नियम आहे तो नियम तुम्ही पाळावा. एक नियम आहे की जेव्हा आपल्याला बदली भेटणार तर आपल्याला काय भेटलं पाहिजे, ऍडव्हान्स भेटला पाहिजे. कारण मला बदली करायची, मला कुटुंब घेऊन जायचं आहे, माझ्या घरातला सामान घेऊन जावं लागेल, फर्निचर घेऊन जावं लागेल, त्यासाठी तुम्ही गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत का? देता त्याची ताकद आहे नाही आहे. आजपर्यंत बदली झालेल्या माणसाला मी तरी एसटीच्या इतिहास पाहिला नाही की एक तरी गाडी दिली असं अरे बाबा तुझी बदली झाली घे बरं, परतवाड्यावरून अमरावतीवरून तू परतवाड्याला जा किंवा अमरावतीवरून तू वरुडला जाय झालाय का? असं काहीच झालेलं नाही आहे. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या की अतिशय चुकीचा कार्यक्रम चाललेला आहे. त्यानंतर अजून सॉरी मी अजून पुढचे एक मुद्दे सांगतो तुम्हाला की नेमकं काय काय होऊन राहिलेलं आहे. म्हणजे सरकार डोक्यावर पडलं आहे की काय झालं आहे काय समजून नाही राहिला ते नेमकं काय काय निर्णय घेऊन राहिले. त्यानंतर आताच्या पगारवाढीचा सर्वांना एक गाजराच्या ऐवजी मुळा, मी मागेही बोललो होतो गाजराच्या ऐवजी सध्या मुळा देण्यात आला आहे. पगारामध्ये आता सर्वांची वाढ करण्यात आलेली आहे. एक दिवस ते 10 वर्ष ज्यांना सर्व्हिस झालेली आहे त्या लोकांना किती पगार वाढ आहे, 5000. आणि एक 10 वर्ष ते 20 वर्ष ज्यांना सर्व्हिसला झाली आहे त्यांना 4000. आणि त्यानंतर 20 वर्षाच्या वरती ज्यांना झालं असेल ते 2500. काल आपल्या एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारातून आपल्या ड्रायव्हर, क्लर्क, कंडक्टर, मेकॅनिकल प्रत्येक व्यक्तीचा काय काढलेला आहे, वाढ झालेली, पगार वाढ काढलेली आहे. झालेल्या पगार वाढीचे पत्रक तुमच्यापर्यंत मला वाटतं व्हॉट्सअपला पोहोचलेली आहेतच. म्हणजे बघा की एक 9 वर्ष सर्व्हिस करणारा आणि 13 वर्ष सर्व्हिस करणारा याची तुलना केली तर 9 वर्ष सर्व्हिस करणारा 13 वर्षाच्या सर्व्हिस करणाऱ्याच्या पलीकडे चालला गेला आहे पगारामध्ये. अरे कुठली वाढ आहे, अरे हा मूर्खपणा. म्हणजे तुम्हाला गणितीने जमत का दादा, तुम्हाला नसत जमत तर आमच्याकडे आम्ही शिकवतो. ठीक आहे ना, सरळ विषय काय होऊन राहिलं. हा अतिशय मूर्खपणा आहे. परिपत्रक जारी झालेलं आहे तर लागू करावंच लागेल त्यांना, ते लागू केलेलंही आहे आणि लागू करणारच आहे. ठीक आहे ना. दुसरा भाग एक भाग म्हणजे हा मूर्खपणासारखा आहे, फुगवून सांगून राहिले. आता हे का केलं गेलं, आपल्या सर्व लोकांना बेसिकमध्ये वाढ झाली आहे सांगितलं गेलं. का सांगितलं गेलं माहिती आहे का, की बऱ्याचशा लोकांच्या मानसिकता आपल्या कमकुवत आहे. पुन्हा सांगतो की खूप वर्ष सर्व्हिस झालेले आणि नवीन लागलेले यांच्या डोक्यात हा एक येतं, अरे दादा आतापर्यंत ते एवढं भेटलं नाही, एवढंच भेटून राहिलं, खूप झालं. भैया खूप आहे का हे, खूप नाही आहे. तुम्हाला सांगतो तुम्हाला काय भेटलेलं आहे, म्हणजे गाजराच्या ऐवजी तुम्हाला लोकांना मुळा कसा भेटलेला आहे. वर्ष 2016, वर्ष 2020 या दोन म्हणजे दोन महत्वाच्या 8 वर्षाच्या करार झाले का आपले? जर का हे करार झाले असते तर एवढी वाढ आजच आपल्याला लागू झाली असती. म्हणजेच राहिलेले पैसे जे आपले शासनाकडे आहे तेच पैसे, तेच पगारवाढ हे लोक देऊन राहिले. नवीन दिलं काय, काही दिलं काय, एरियस देऊन राहिले काय, नाही जोडले. अरे उलट तुम्ही बघा 2012 आपला जो काय म्हणतात त्याला एरियस, सॉरी एरियस नाही इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंट जो होता तो 2012 आपल्या दिला गेला 3% इन्क्रीमेंट हा कट करून फक्त 2% केला. मग हा 2012 पासून राहिलेला पैसा तो कुठे गेला, तो भेटला का तुम्हाला? भेटला असेल तर प्रामाणिकपणे सांगा रे बाबा. 2016 आणि 2020 करानुसार आपल्याला काही वाढ भेटली का बाबा? नाही. म्हणजे काय देऊन राहिले, आणि खोटा प्रचार प्रसार करून राहिले की 41% वाढ दिली, पगार वाढून दिला, 7वा वेतन दिलं. अजून त्यांच्यापेक्षा काय पाहिजे, अबे तुम्ही वाढून काहीच नाही दिलं, आमच्याच राहिलेलं आम्हाला देऊन राहिले, वाढून काहीच नाही भेटलेलं आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. मग आणखी दुसरा एक भाग आहे, म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे, ह्या लक्षात घ्या की बघा की आपली जी लढाई चाललेली आहे ती सरळ सरळ शासन आणि प्रशासनाच्या विरुद्ध आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक लढ्याचा एक इतिहास राहिलेला आहे. ज्यांनी शासनाच्या विरोधात गेलाय, ज्यांनी प्रशासनाच्या विरोधात गेलेला आहे त्याचा लढा कसा संपवायचा याची हत्यारं ऑलवेज त्या त्याच वेळेसच्या राज्यकर्त्यांनी काढलेली आहे. आपल्यावरती हत्यारं काढली जात आहे, आपल्याला बरतर्फी निलंबन सेवा समाप्ती वगैरे वगैरे असं काहीतरी देऊन राहिले ते लोक. ठीक आहे. पण याला आपण जुमानणार नाही आहे.
जुमानणार आहे का? तुमची मानसिकता कमकुवत आहे का? तुम्ही शिवबाच्या धरतीतले लोक आहेत, तुम्ही सावित्री आईंच्या धरतीतले लोक